नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे आणि त्यांच्यासाठी जागतिक पातळीवरील बाजार विकसित करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते हरियाणातल्या सोनीपत जिल्ह्याच्या बडी इथं एका डबे दुरुस्ती कारखान्याच्या कामाचा प्रारंभ करताना बोलत होते पंतप्रधानांनी त्यापूर्वी रोहतक जिल्ह्यातल्या सांपला इथं नामवंत स्वातंत्र्य सेनानी आणि शेतकरी नेते दीनबंधू सर छोटूराम यांच्या चौसष्ट फुटी प्रतिमेचं अनावरण केलं भारताच्या आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात सात पूर्णांक तीन दशांश तर पुढच्या वर्षात सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहा अलीकडच्या काळात इंधन तेलाच्या दरात होत असलेली वाढ आणि जागतिक वित्तीय स्थिरावरचा ताण लक्षात घेता जागतिक आर्थिक दृष्टिक्षेप अहवालात एप्रिल दोन हजार अठरापेक्षा दोन हजार एकोणीससाठीचा अंदाज किंचित खाली आणला आहे भारताच्या मध्यावधी वाढीचा दर रचनात्मक सुधारणांमुळे पावणे आठ टक्क्यांवर कायम राहिला आहे हे अंदाज खरे ठरले तर भारत ही जगातली झपाट्यानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील असं या अहवालात म्हटलं आहा छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातल्या भारतीय स्टील प्राधिकरणाच्या भिलाई स्टील प्रकल्पात झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले आज सकाळी गॅस पाईपलाईनची दुरुस्ती करताना हा स्फोट झाला या स्फोटानंतर कारखान्याला मोठी आग लागली घटनास्थळी आठ ते दहा अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सहकारी संस्थांमधले अधिकारी कर्मचारी तसंच पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू राहण्यासह या संस्थांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक सहकारी संस्थेत शिक्षण निधी देण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे नियमांच्या किरकोळ उल्लंघनाबाबत औषध उत्पादक विक्रेते तसंच मान्यताप्राप्त चाचणी प्रयोगशाळांना दंड आकारण्यासाठीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमातल्या कलमामध्ये सुधारणा निर्धारण आदेश नव्यानं पारित करण्यासाठी अतिरिक्त सहा महिन्यांचा कालावधी देण्याचं मंत्रिमंडळानं निश्चित केलं आहे परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या एरंडेश्वर इथल्या जयभवानी महिला सहकारी सूतगिरणीला बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्यालाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे मराठवाड्यासह राज्यातल्या काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सरकारनं तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे ते आज औरंगाबाद इथं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या संविधान बचाव देश बचाव मेळाव्यात बोलत होते घटना बदलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला महागाई बेरोजगारी उद्योग क्षेत्र शेतकरी आत्महत्या वीज पुरवठ्याचं अघोषित भारनियमन अशा विविध प्रश्नांसंदर्भात पवार यांनी सरकारवर टीका केली खासदार सुप्रिया सुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते नवरात्र उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे नांदेड जिल्ह्यातल्या माहूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे या दोन्ही ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनानं सगळी व्यवस्था केली आहे औरंगाबाद शहरातल्या कर्णपुरा यात्रेची तयारीही पूर्ण झाली आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या यात्रेची तयारीही पूर्ण झाली आहे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता चोवीस तास देवी मंदिर खुलं ठेवण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद शहरातल्या रोपळेकर रुग्णालयाजवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात सकाळी पायी फिरायला गेलेले एक व्यावसायिक भास्कर केदार यांचा भरधाव जीपनं धडक दिल्यानं मृत्यू झाला जवाहरनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे जकार्ता इथं आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत एकता भ्यान हिनं आज भारताला चौथं सुवर्ण पदक मिळवून दिलं तर जयंती बेहरा आनंदन गुणशेखरन आणि मोनू घंगास यांनी भारताला आपापल्या क्रीडा प्रकारात पाच कांस्य पदकं मिळवून दिली आतापर्यंत भारतानं या स्पर्धेत चौदा पदकं पटकावली आहेत ब्युनोस आयरस इथं युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात जेरेमी लाल रिंगानं बासष्ट किलो बजनी गटात भारतासाठी आज पहिलं सुवर्ण पदक पटकावलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमच्या नंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी